नमस्कार, मी निवेदिता सराफ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिनर रोल्स. खरंच आपण जेव्हा घरी ब्रेड बनवतो ना, त्या ब्रेडचा सुवास जो काय घरभर पसरतो तो अनुभव एकदा तरी घ्यावाच. आपण बघूया डिनर रोल्स. डिनर रोल्ससाठी लागणारं साहित्य आहे 500 ग्रॅम मैदा, 60 ग्रॅम बटर, 1 टेबलस्पून मीठ, साधारणतः 300 ml वॉटर आणि अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे यीस्ट. मी हे ड्राय इन्स्टंट यीस्ट वापरते. यीस्ट कुठेही वाड्याकडे सुद्धा उपलब्ध असतं, फ्रेश यीस्ट सुद्धा मिळतं, पण मी हे ड्राय यीस्ट वापरते, इन्स्टंट यीस्ट. यीस्ट अतिशय महत्त्वाचं आहे ब्रेडसाठी, कारण यीस्टमुळेच ब्रेड फुगतो. सो मी घेतला आहे 7 ग्रॅम यीस्ट. ब्रेड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे भरपूर पेशन्स. आपण घेऊया मैदा, हा चालून घेतलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यीस्ट आणि मीठ हे एकमेकांबरोबर मिक्स होता कामा नये, त्यामुळे ब्रेड फुगत नाही, वरती येत नाही, तो फ्लॅट होतो आणि छान फ्लफी होत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जे मीठ आहे ते आपण पिठाच्या ह्या भागात घातलं आणि यीस्ट आहे ते पिठाच्या ह्या भागात घातलं. बटरमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे आपण बटर ना ज्या साईडला आपण मीठ घातलंय त्या भागात प्रथम मिक्स करून घेऊया. आता हळूहळू आपल्याला यीस्टवाला भाग ह्या बाकीच्या भागात मिक्स करायचं आहे आणि ते करताना आपल्याला थोडंसं थोडंसं पाणी घालायचं आहे. आता तो यीस्टवाला भाग आपण बाकीच्या भागामध्ये हळूहळू मिक्स करतो. आपण कणिक मळताना जेवढा जोर लावतो तेवढा जोर लावायचा नाहीये, अतिशय हलक्या हाताने ते मिक्स करायचं आहे. आता छान हलका मऊ असा तो मिक्स झालेला आहे. अतिशय हलक्या हाताने मी तो असं फिरवून घेतले. आता छान हा पिठाचा गोळा झालाय, अतिशय हलक्या हाताने मळून घेतलाय. साधारणतः 4-5 मिनिटं तो मळायचा आहे एकदम हलक्या हाताने. आता या बाउलमध्ये पिठाचा गोळा आपण झाकून ठेवणार आहोत 1 तासासाठी. आता छान फुगलाय, एकदा थोडस बाहेर काढू, त्याला आपण हलके मळून घेऊया, अगदी हलके. मस्त स्पंजी झालाय तो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे लाइनिंग अ बेकिंग ट्रे. म्हणजे आपण ह्याच्यावरती ते ब्रेड ठेवायच्या आधी, डिनर रोल्स ठेवायच्या आधी ते चिकटू नये त्यासाठी काय करायचं असतं. मी थोडंसं हे ऑलिव्ह ऑइल घेतलंय, तुम्ही बटर घेऊ शकता किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता. हे असं छान सगळं चोळून घ्यायचं बेकिंग ट्रेला.
आता ह्याचे गोळे करायचे. शक्यतो एका आकाराचे गोळे करायचा प्रयत्न करूया. आपण तेल लावलंय ना, त्याच्यावरती आपण आता असं पीठ भुरभुरवायचं आणि सगळीकडे ते इव्हनली पसरायचं. ते अशा रीतीने सगळीकडे छान ते पीठ पसरून घ्यायचं. आता आपल्याला नुसत्या नॉट्स करायच्या आहेत. सोपं आहे, कशा मी तुम्हाला दाखवते. आणि आता हा असा ठेवायचा आहे. एकदा परत दाखवते. हे अतिशय सिंपल आहे, काही कठीण नाही. त्याच्यात ती नॉट आहे ती थोडी हलकी घालावी. आता तो राईस व्हायला त्याच्यामध्ये आपण थोडीशी जागा ठेवूया. हे आपण चार बन्स केलेत, त्याला ना चार सुरीनी असं आहे क्रॉस केलेला. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं ब्रेड करायला सर्वात काय लागतं, पेशन्स. आता हे आपण एक तासासाठी पुन्हा असंच ठेवायचे. मी ओव्हन प्रीहीट करून घेतलंय 10 मिनिटांसाठी. आता 20 मिनिटं वाट बघूया. 20 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया कसे झाले डिनर रोल्स. दिसतायत तरी मस्त. गरम गरम आहेत. मस्त झाले. बाहेरून क्रिस्प आणि आतून स्पॉन्जी.